मंडळी आपल्या जाधवजी ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर ह्या आधी जो आपला व्हिडिओ आला त्या व्हिडिओ तर तुम्ही पाहिलंच. आता मी लवकरच भारतात येतोय, म्हणजे मोजून आम्हाला 5 ते 6 दिवस राहिलेत आता येण्यासाठी आणि आमची तयारी बरेच दिवस झाले चालू झाली आहे. कारण इतर गोष्टीत पण आम्ही बिझी असतो, पण साईड बाय साईड इंडियाची पण तयारी सुरूच होती आमची. बॅग्स वगैरे पॅक करून झालेल्या आहेत आणि काल पण तुम्ही पाहिलंच, म्हणजे आम्ही एका लग्नाला गेलो होतो. इथल्याच एका इंडियन फॅमिलीचं लग्न होतं, तर त्या लग्नाला गेलो होतो. आणि आज आहे रविवार, आजची तारीख 24 नोव्हेंबर. आणि आज मग म्हटलं की आज सगळी तयारी ऑलमोस्ट झालेलीच आहे, थोडीफार शॉपिंग आहे आमची राहिलेली ट्रिपची, तर ती आम्ही आता 2 दिवसात जाऊन करून येईल. आणि आज मग म्हटलं छोटासा प्लॅन केलेला आहे, तर आज एक खास पाहुणी येणार आहे आपल्या घरी. तर ती पाहुणी कोण आहे ते तुम्हाला आल्यानंतर समजेलच, तर मला सांगायला नक्कीच आवडेल. आपले चॅनल बघणारे रेग्युलर बघतात ते काका चॅनल, काका काकू दोघंही, आणि गोव्यावरनं पाहतात ते आपले चॅनल. त्यांचं नावही मी आज इथे मेन्शन करते, तर दिलीप काका असं त्यांचं नाव आहे, दिलीप वेर्णेकर. आणि काकूंचं नाव मला माहीत नाही, पण काकू देखील आपले व्हिडिओज पाहतात. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची जी मुलगी आहे, सायली नाव आहे तिचं, तर ती देखील पर्थमध्ये वास्तव्यास आहे. ती स्टुडंट म्हणून आली होती, 3-4 वर्ष झाली असतील तिला आता, तर ती आली होती आणि ती पण गेले 2-3 वर्षांपासून इथे पर्थमध्ये राहतीये. तर जेव्हा कधी असे आपले मुलं बाहेर परदेशात शिकायला जातात तर आई वडिलांना त्यांची काळजी वाटणं साहजिकच असतं. आणि मग असेच काकांना आपले चॅनल त्यांच्या म्हणजे चॅनल थ्रू काकांची ओळख झाली आणि काका आणि काकू खूप जेन्युइन वाटले आम्हाला. मग काकांनी म्हणजे कॉन्टॅक्ट केला होता, तर मग असेच ह्या युट्यूब थ्रूच काका काकूंची आमची ओळख झाली. आणि जेव्हा काकांशी बोलल्यानंतर मग सगळं समजलं की सायली इथे असते वगैरे. तर सायलीला भेटाय ऍक्च्युली 2-3 महिने झाले काका आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, पण तेव्हापासूनच चाललं होतं सायलीला कधीतरी घरी बोलूया, पण आम्ही तेवढं बिझी असतो पण वेळ काढणं शक्य होत नव्हतं. तर आता जायला 4-5 दिवस राहिले, पण म्हटलं नाही सायलीला एकदा भेटलंच पाहिजे, एवढं जवळ राहतोय आपण. तर सायली आज येते फायनली आमच्याकडे, तर तिला बोलवलंय आज 4 वाजेपर्यंत येईल ती. आणि सायलीसाठी म्हटलं काहीतरी एक छोटासा मेनू करूयात, तर काय मेनू आहे सायलीसाठी मी बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवते. आणि आई होप ते काका काकू पण हा व्हिडिओ पाहत असतील, तर मला ह्या व्हिडिओ थ्रू त्यांना सांगायला आवडेल काका आज सायली येते फायनली माझ्याकडे. मी तुम्हाला शब्द दिला होता मी लवकरच तिला बोलवेल, तर आज तो दिवस आलाय. तर बघूयात आपण सायलीसाठी मी काय तयारी केली आहे. तर सायली आहे गोवन, म्हणजे कोकणा सॉरी गोव्याची, कोकण म्हणजे कोकणचाच एक भाग येतो. तर सायलीसाठी काय बनवूयात काय बनवूयात, चिकन मटन तर नेहमीच होतं, तर म्हटलं चला बघूयात आज सायलीसाठी एक त्यांची चावडीची आणि तिकडची स्पेशल एक डिश बनवूयात. तर खास आज माशांचा प्लॅन आहे सायलीसाठी बनवलेला मी. तर इथे हे पाहू शकता, हे आहे पॉम्फ्रेट म्हणजेच आपले पापलेट, तर ते आणलेले हे मग अशी शोरेला आणायला गेले होते काल, म्हणजे गौरीताईकडे होतं शोरे, मग येताना त्यांनी फिश मार्केटमधनं हे मासे घेऊन आलेत ते. तर इथे छानपैकी असे कट करून दुकानातनंच आम्ही कट करून घेतो, कारण की मग ते छान कट करून देतात. आता फक्त मी छान असे ते वॉश करून घेतले. तर हे पापलेट आहेत आणि इथं हा जो मासा आहे हा मासा आहे बारामुंडी आहे ना हा. आणि आम्ही ऍक्च्युली मॅक्रेल शोधत होतो, पण तो कधी कधी अवेलेबल नसतो तिथे आपला सुरमई, पण हा जो बारामुंडी आहे अगदी सुरमईसारखाच लागतो. तर हा पण छान होतो, ह्याची करी आणि फ्राय दोन्ही छान होतं. तर छान असे हा एकाची करी आणि एकाचं फ्राय, तर असा प्लॅन आहे आजचा. आणि इथं जी लागणारी तयारी आहे, हे करीसाठी लागणारं मी मगाशीच वाटण बनवून घेतलं होतं, हे फिश आणायला गेले होते तोपर्यंत मी बाकीची तयारी करून ठेवली होती. हे इथं मसाला बनवून रेडी आहे आणि त्यानंतर इथं हे असं हे आमसूल आहे ते पाण्यात भिजत ठेवलं आहे मॅरिनेशनसाठी. आणि त्यानंतर इकडे ही बनवलेली आहे जिंजर गार्लिक कोरिएंडर आणि थोडीशी हिरवी मिरची, तर त्याची ही पेस्ट बनवली आहे मॅरिनेशनसाठी. तर सगळी तयारी झाली आहे, आता मस्त मी हे फिश करी आणि फिश फ्रायचा प्लॅन बनवणार. आणि मला असं वाटतं आपण डायरेक्ट सायली आल्यानंतरच भेटूयात, तर मी रेसिपी वगैरे काही शेअर करणार नाही आहे. माझ्यापेक्षा नक्कीच बाकी सगळे फिश बनवणारे चांगले असतील इथे, कारण की मी आम्ही सी फूड फार जास्त खात नाही, इतर नॉनव्हेज होतं आमचं, पण मी शिकली आता हळूहळू बनवायला हे मासे पण. तर कसं होत आहेत बघू आपण, आणि सायलीलाच विचारूयात की कशी झाली आहे मला फिश करी आली की नाही बनवतं, ते सायलीलाच विचारू आपण ती आल्यानंतर, आणि ती आल्यानंतरच भेटूयात. तर सायली एक स्टुडंट आहे आणि भरपूर स्टुडंट देखील आपले व्हिडिओज पाहतात, तर काही प्रश्नांची उत्तरं आपण सायलीलाच विचारूयात आल्यानंतर, तिच्याशी पण थोड्याशा गप्पा होतील आपल्या. आणि कशी आहे सायली ते आम्ही पण पाहायला उत्सुक आहोत, तर तुम्ही पण आपला हा व्हिडिओ पाहत राहा.
मी तुम्हाला सांगितलंच मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार नव्हते खरं तर, पण म्हटलं चला थोडंसं दाखवूयात. आता भाजी माझी बनवून रेडी आहे, करी, आणि करीला कलर पण खूप सुंदर आलाय, पाहू शकता तुम्ही करीचा कलर. आणि करीमध्ये मी जेव्हा फिश टाकते ना, तर मी थोडेसे ते साईडला असे फ्राय करून घेते, हळद मीठ आणि मसाला लावून ते सगळं मी असे फ्राय करून घेतले. आणि ते आता याच्यात सोडून घेणार, कारण की डायरेक्ट तसेच कच्चे सोडले ना तर मग तेवढी छान चव नाही लागत. आता हे काय केलंय, हा गॅस ऑलरेडी करी म्हणजे उकळलेली आहे. आता हे छान असे फिशेसला सोडून घेणार. दिसती तर भाजी भारी आहे, खूप खुली चवीला पण चांगली झाली असेल. तर मी तुम्हाला सांगितलंच होतं की सायली येणार आहे, आणि सायली आलेली आहे. तर सायलीचे बाबा काका काकू आपले इंडियातनं व्हिडिओज पाहतात. आणि हाय सायली, फायनली माझ्याकडे. आणि छान वाटते सायलीशी गप्पा मारून आम्हाला. आणि ते आता सायलीसाठी खास माशांचा प्लॅन आहे, तर सायलीसाठी मी बनवते कुठले मासे बनवले सायली तू सांगा स्पेशली आणलाय माझ्यासाठी. हो ना, सायलीसाठी खास पॉम्फ्रेट आणलेला आहे. ऍक्च्युली त्यांना माहित होतं मी गोव्याहून येत आहे, म्हणजे ओरिजिनली गोवा नाही, तर मी फिश करी राईस प्रिफर करते, म्हणून त्यांनी फिश बनवलं. पाहू शकता आता हे मी फिश ट्राय करते, पॉम्फ्रेट ट्राय आणि सायली मला टेस्ट करून सांगणार आहेत कसं झालेत. ओके, पण आता असा असा प्लॅन आहे की आता वाजले संध्याकाळी 6, तर मी सायलीला असा पण ऑप्शन दिला होता की तू डिनर करू शकते आधी डिनर, पण सायलीचं असं म्हणणं आहे की सायली तूच सांगायचा, मी नंतर घरी जाऊन घेणार, म्हणून मला दिदीने म्हटलं सर मी तुला पॅक करून देते. आणि मला तोच ऑप्शन बेटर वाटला, कारण 6 वाजले आहे आणि लंच करून आला, आणि त्यांना पण म्हणजे ते पण बिझी आहे, त्यांना पण कुठे जायचं आहे, तर मी म्हटलं थोडस म्हणजे ठेवूया, म्हणजे त्यांना पण कम्फर्टेबल, त्यांचं पण मन दुखणार नाही आणि माझं पण हॅपी असं काय. दिदीनी खूप एफर्ट घेतला, म्हणजे करी करी राईस केली आहे. नंतर त्यांनी मला म्हणत होते की चल रोटी करू की राईस करू, पण म्हटलं नाही बस एवढंच चालायची सर्व काही करून ठेवलं आहे. आता नको असं शेवटी आहे की आता आम्ही पण बाहेर निघालोय एका ठिकाणी. आज आमचं व्हॉलंटियर लंच आहे, ते व्हॉलंटियर लंच म्हणजे दिवाळी मेला जो आपला झाला, तर त्यासाठी जे व्हॉलंटियरशिप केली होती आम्ही सगळ्यांनी, किंवा यांचा जर तिथे रोल राहिलेलाच आहे कल्चरल कमिटीमध्ये, तुम्ही पाहिलंच तो इव्हेंट किती मोठ्या स्केलवर इथे ऑस्ट्रेलियामध्ये सेलिब्रेट झाला दिवाळी मेलाचा. तर नेक्स्ट इयर तू पण येशील सायली. आणि यावर्षी मला भेटलं नाही, कारण मला म्हणजे ऑफिसचं काम होतं आणि मी म्हणजे इकडे नव्हती, म्हणून मला भेटलं नाही. नाहीतर मला दिदीने इन्व्हाइट केलं होतं की दिवाळीला आणि नवरात्रीला पण भेटवलं होतं. नेक्स्ट टाइम, नेक्स्ट टाइम. आता झाली तर असा तो सगळ्या व्हॉलंटियर डिनर आहे आज आमचा इस्वा हॉलला, म्हणजे इंडियन सोसायटी इंडियन कम्युनिटी जे सेंटर आहे पर्थ मधलं, तर तिथे आमच्यासाठी डिनर, आमच्यासाठी म्हणण्यापेक्षा आम्ही सगळे जे होतो व्हॉलंटियर त्यातले, तर त्यांच्यासाठी डिनर आहे आज तिथे जाणार आहे संध्याकाळी. त्यामुळे मग सायलीसोबतच्या गप्पा आमच्या थोडक्यात चुरकणार आहे आम्ही. आणि शौर्य आलाय तिकडनं, शौर्य जॉईन द व्हिडिओ. आणि हा दुसरं एक महत्वाचं आहे, सायलीने शौर्यासाठी काय आणलंय खायला, काय आणलंय गेस कमेंट करा. गेस आईस्क्रीम आणलंय, आणि आईस्क्रीम यासाठी आणलंय की काका जेव्हा व्हिडिओ पाहतात तर शौर्य आईस्क्रीम खाताना काकांनी पाहिलंय शौर्य, म्हणून मग त्याने सांगितलं की तू शौर्यासाठी आईस्क्रीमच घेऊन जा, तू दाखव. आणि तू सांग त्या आजोबा व्हिडिओ पाहतात ना, त्यांना सांग. थँक्यू आजोबा मन, आता तुम्ही पण बिझी आहात, तुम्हाला पण फंक्शन्स आहात, आणि नंतर
आता इंडियामध्ये जायचं प्लॅन आहे सर, तसं झालं आणि मी पण नाही असणार, मी इंडियाला जाणार. तर त्याच्यामध्ये मी म्हटलं की मी इंडियावर येते आणि नंतर आम्ही प्लॅन करतो. मला तुला भेटायचं होतं आणि कसं होतंय ना की म्हणजे इंडियात कोणी असेल तर गोष्ट वेगळी आहे ना, की आपण जोपर्यंत इंडियात जात नाही तोपर्यंत भेट नाही होत. पण सायली एवढ्या जवळ राहते, म्हणजे सायली आता माझ्या इथनं राहते तर ओनली हाफ एन आवर, हाफ एन आवर वर राहते. आणि मग एवढ्या जवळ राहून आपण भेटत नसेल तर मग काय ना, आणि बिझी तर काही चालूच असते आपलं लाईफ, पण आपल्या लोकांसाठी वेळ दिलाच पाहिजे ना. आणि आम्हाला आवडतं आता आवडतं आणि बिझी असेल तरी स्वतःच्या पलीकडे जाऊन ना काकांशी बोलल्यानंतर आम्हाला हे तर कळलं होतं की ते आमच्याकडे आपुलकीने आणि अपेक्षेने आमच्याशी एवढा गप्पा मारतात. त्यांना असं काहीच वाटणार नाही की आम्ही लवकर तुम्हाला बोलावं आमचा कन्व्हिनियन्स डिस्टर्ब करू, पण आमची पण जबाबदारी आहे की त्यांना ते फील व्हायला पाहिजे की येस जर तुम्ही आम्हाला तुमची फॅमिली समजताय ना तर आमचं आमच्या बरोबर आम्ही तुमच्यावर असणार, तुझ्या बरोबर असणार जेव्हा तुला अडचण असेल तुला गरज असेल तेव्हा ते त्यांना कसं जाणवल, तुम्ही आपल्या गप्पा झाल्याशिवाय जाणवणार नाही ना, फोनवर कसं जाणवलं, कॉन्फरन्स कॉलवर नाही होणार आहे जे आत्ता होणार आहे. तेव्हा आम्हाला वाटत होतं की इंडियात जायच्या आधी आम्ही त्यांच्या मनात ते विश्वास बसला पाहिजे ऑटोमॅटिकच की नाही साईज म्हणजे सेफ आहे, तुझ्या आजोबतीला मदत मिळू शकते पाहिजे तेव्हा. ते खूप गरजेचं मला वाटतं दिवाळीने सांगायला गेलं म्हणजे आम्ही बिझी होतो पण दिवाळीला आले होतं की नाही आमच्याकडे दोन आठवड्यापूर्वी एक फॅमिली आली होती फेस्टिवल मगर असेल काय मी नाव नाही सांगतो ते गप्पा मारून ते नवीन असले लागले, खूप छान चांगली फॅमिली आहे. त्यांचं पण सेम होतं युट्यूबच्या माध्यमातून दिपालीशी कॉन्टॅक्ट झाला त्या बहिणींचा, आलो आम्ही बघतो गप्पा मारला तेव्हा ते बोलतो हेच म्हटले होते की बऱ्याच वेळा असं होतं फोनवरती लोक वेगळे असतात त्यांना अनुभव पण आला असतो, त्यांना अनुभव आला होता त्याच्या त्यांच्या आलेला की माहिती येताना लोक वेगळे असतात की तेव्हा ते खूप चांगलं माहिती, पण तसे मग अटॅचमेंट त्यांची कमी असते फिजिकली भेटल्यानंतर थोडं डिस्टन्स असतं बऱ्याच वेळा. मग तसं काय पॉईंट नाही म्हणजे बोलताना आम्ही जर कॅमेरा समोर एक बोलत असेल आणि आमच्या रिअल लाईफ मध्ये आम्ही वागत असेल तर ते व्हिडिओ काय अर्थ नाही, आमचं काय अर्थ नाही. थोड्यांना वाटतं की व्हिडिओ साठी कंटेंट आला आता त्यांना काही माहित की बाबा नॅचरल आहे जे आहे ते आणि मला तरी असं काही नाही, मी जशी आहे तशीच बोलते मी आहे ना, माझी खूप बोलकी आहे माझी फ्रेंड्स मी तर कोणी पण येऊ दे त्यांना माहिती मला बोलायला आवडतं, मी जशी माझ्या व्हिडिओ बोलते ना मी अगदी तसंच त्यांच्याशी पण गप्पा मारते, असं काही नाही की मी व्हिडिओ सुरू झाल्यावर वेगळा बोलते असं काहीच होत माझ्या थोड्यांना तसं वाटतं. आणि दुसरं म्हणजे काय जर असं इन्फॉर्मेशन कोणाला हेल्प करायला केलं तर ते डिफरंट असतं, आणि जर असं हा म्हणजे काहीतरी मोठं आहे म्हणून ते डिफरंट आहे. काका खूप दरवेळी आम्हाला शुभेच्छा देतात आणि त्यांच्या ब्लेसिंग्स आणि भरपूर आपल्याशी खूप चांगले चांगले सबस्क्रायबर आहेत ते आम्हाला ते लोक ते जे आता शुभेच्छा देतात ना तसं त्यांना त्यांच्या अपेक्षांना पूर्ण करणं पण गरजेचं आहे त्याबद्दल, नुसतं फक्त त्याची शुभेच्छा घ्यायच्या आणि खरंच तसं वागायला पाहिजे. त्यांना खूप मला आम्हाला भारी वाटत काकाशी बोलून, बरेच असे लोक आहेत की आता दिपाली स्वतः फ्रेंड्स आहेत या युट्यूबच्या माध्यमातून तयार झाले फ्रेंड्स म्हणजे मोठे काही नामिताई काही काका काही आता एक काका युएसए वर कमेंट करत असतात त्यांच्या म्हणजे ते काका देखील हा व्हिडिओ पाहत असतील, ते काकाही ऑस्ट्रेलियात मुलाकडे आले होते मग इथे ते व्हिडिओज पाहायचे आपले आणि आता ते युएसला त्यांच्या आई मुलीकडे गेलेले म्हणजे आणि मग ते तिकडच्या व्हिडिओज पाहतात आपले नाही इंडियात गेले असतात म्हणजे माहित नाही आता काका छान वाटतं की कोणीतरी आहे आणि म्हणजे माहिती मिळते आणि म्हणजे कसं स्वस्त आहे का सर्व म्हणजे काही पाहिजे तर कॉल करू शकता तसं होतं. काही ना एक अर्थ दिले पण होतो आता आता जे दोन जणांना आम्हाला कॉन्टॅक्ट करायला डिले झाला आता म्हणजे आम्ही गरोदर सांगतो एका डिलेचा रिझन ते की पूर्णच बॅक टू बॅक बिझी आहे आता पण मी आज जर आईशी बोलत होतो गरोदरपूर्वी कारण मला आईशी बोलायला मला एक आठवडा गेला आता म्हणजे घरी बोलायसाठी तर तो टाइम मॅच करण्यासाठी कधी कधी त्यांना वेळ होतो ते लोकांना असं वाटतं तीन चार कमेंट आलाय की तुम्ही प्लीज कॉल करा प्लीज कॉल करा किंवा ईमेल आले असतात तर एवढ्या लवकर शक्य होतं पण अर्जन्सी कोणाची काय त्याच्यावर डेफिनेटली लवकर करतो म्हणजे कॉन्टॅक्ट करतो जे जे आम्हाला अप्रोच करतात ईमेल थ्रू किंवा
तर आम्ही नक्की त्यांना म्हणजे कॉल करतोच आम्ही. आम्ही आमच्या एवढं बिझी आहे तर पण वेळ काढून आम्ही एक आवर्जून एक फोन करतोच करतो. आपण कमी आणि इकडं लाईफ बिझीच आहे म्हणजे इकडं आल्यानंतर ते कळतं की बिझी आहे. आता कोणाला सांगितलं ना असं म्हणजे वेळेवरती हो बिझी असतात आणि त्याला काय म्हणतात हे तर जॉबला जातात फॅमिली कोण नाही आहे इकडं हे तर फ्री दोन दिवस सुट्टी असतात काय करतो तुम्ही असं वाटतं आणि रेस्ट पण इकडे भेटत नाही टाइम काढून राईट कारण माइंड असं ऑक्युपाइड असतो कारण एकटे असता नाही तर दोन चार फॅमिली मेंबर्स असतात आणि आता काय करू म्हणजे हा हे आहे ते करायचं आहे तर कधी कधी करू असं सगळं ऑक्युपाइड असतं. भरपूर आमच्या गप्पा झालेल्या आहेत आणि सायली तर काही डिनर करायला थांबत नाहीये त्यामुळे सायलीचा मी डब्बा आता रात्रीचा पॅक करून ठेवलेला आहे आणि म्हटलं एक छानस आता वॉक करूयात गार्डन मध्ये. त्यांनी सर्व काही पॅक केलं आहे फराळाहून आणि डिनर पण सर्व काही तर नाही आता फराळामध्ये फार काही जास्त राहिले नाही चिवडा आणि चकलीच राहिली आहे तर ती सायलीसाठी पॅक केली आहे आणि छान आता मस्त मी सायलीला मी गार्डन दाखवते ऍक्च्युली कुठली कुठली झाड आहेत आपल्या गार्डन मध्ये तर सायली पाहती आता. त्यांनी मस्त डेकोरेशन केलं आहे आणि मस्त प्लॅन आहे मला आवडलं त्यांचं घर पण आवडलं आणि त्यांचं डेकोरेशन पण आवडलं. थँक्यू सायली आणि खूप छान आहे सायली छान वाटते त्याच्याशी गप्पा म्हणून आणि वेदर मला पण छान आहे. हो वेदर पण छान आहे परफेक्ट. दुपारी किती गरम होत होता आज जास्तच मी आले तेव्हा म्हणजे कार मध्ये एसी पण ऑन केली पण जास्त गरम होत आता छान वाटतं एकदम मस्त वेदर झालंय पाठीमागे तर बाहेर आता आम्ही आलोय मस्त आता आम्ही गार्डन पाहून घेतो आणि तुम्ही पण आपला व्हिडिओ पाहत राहा आणि एन्जॉय करत राहा. आम्हाला पण आणि काकांना मिस करतेस काय मेसेज द्यायचं काकांना मी काकांना नाही माझ्या पप्पांना मेसेज कर सर्व जणांना मम्मी पप्पा आता तर मी इंडियाला जाणार तर मी जास्त एक्सायटेड आहे की त्यांना जाऊन भेटणार म्हणून कारण आता 1.5 वर्ष झाली पण तुम्हाला भेटून मला सेम फॅमिली वाटली कारण आमची जशी फॅमिली आहे त्यांची पण सेम आहे म्हणून हा तसं झालं. छान वाटलं आणि मला पण खूप छान वाटलंय गप्पा वरून भारी वाटतंय तर चला मग पाहत राहू तुम्ही व्हिडिओ आणि आम्ही पण दोघी गप्पा मारतो. चला छान गप्पा झाल्या सायली सोबत आणि आता सायलीला बाय बाय करायची वेळ आली आहे. सायलीसाठी आता इथे डबा पॅक केलाय मग अशीच मी तुम्हाला सांगितलं इथे हे आहे पापलेट फ्राय करून ते सायलीला असे दोन डब्यामध्ये मी भरून दिले सायली संध्याकाळी जाऊन आणि मला हे पण कुकिंग करायला आणि तिला कढीपत्ता पण दिलाय मी तिला एवढा दिला ती म्हणजे मस्त आहे कारण त्यांनी म्हणजे एक्सिलेंट वाईफ आहे मस्त आहे. थँक्यू सो मच सायली आणि दिवाळीच्या फराळामध्ये चकली आणि आपला चिवडा राहिलेला आहे तो सायलीसाठी पॅक केलाय. इथे करी आहे ह्या कंटेनरमध्ये आणि हे थोडे असे बिस्किट सायलीसाठी मी पॅक केले आणि चलो सायली थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू फॉर कॉन्टॅक्टिंग अस असं म्हणायचं आणि मम्मी पप्पाने म्हणजे कॉन्टॅक्ट करून दिला म्हणून मला फॅमिली भेटली तर मला पण मस्त वाटलं आज येऊन. आज फर्स्ट भेट होती पण असं काही नाही वाटलं की कोणाला भेटत आहे असं काही नाही. सायली येईपर्यंत थोडस तिला वाटत असेल ना की कसं असेल मला असं होतं वरीड की फोन वरती बोलली आहे आता जाऊन कसं काय वाटणार पण तसं काहीच नव्हतं म्हणजे प्रॉपर फॅमिली अटायर आहे आणि म्हणजे एम्बियन्स सेम होतं तर मला पण माझं टाइम आजचा म्हणजे मस्त गेला. आज रविवार आहे रविवार आहे आणि ऍक्च्युली ना आता मला जायचंय खरं बाहेर पण जाऊच वाटत नाही असं तू आली असं असं वाटत गप्पा मारत बसूया आणि पण ठीक आहे इंडियातून तू पण ये मी पण जाऊन येते इंडियात ना आणि आपण परत भेटू आणि जर आम्हाला जमलं तर आम्ही नक्कीच काका काकूंची विजिट घ्यायला गोव्याला जाऊ. मी सायलीला प्रॉमिस नाही करत आहे जर वेळ मिळाला कारण गोव्याला जायचं म्हटलं तर पुण्यावरनं एवढ्या तासांचा जर्नी त्याच्यात इतर पण प्लॅन्स असतात. आम्ही येते फक्त 6 आठवड्यांसाठी तर त्यात आता बघू कसं प्लॅन होतंय सायली तर आम्ही जर झालं शक्य तर नक्की विजिट देऊ आणि नक्कीच विजिट देऊ काका काकूंना पण. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ सायली सोबतचा आमचा आणि हे मला खाली कमेंट करून सांगू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.